साहेब हे नक्की काम आटरे पाटलाचं असणार, एवढंच म्हटलं तो. आम्ही जंग 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 पछाड करून तपास लागलो, तो रामबाब आटरे पाटीलच निघाला. आता जर मी उद्या म्हटलं की मी काढलेली इन्फॉर्मेशन आहे, नो, ती सांगण्याची इन्फॉर्मेशन. अधिकारी असू दे किंवा कर्मचारी असतोय, त्याच्यासाठी सगळ्यात ड्रेडफुल गोष्ट म्हणजे भीतीची गोष्ट असते त्याच्यावरती गुन्हा दाखल होणे. जरी पोलीस स्वतः एवढे प्रॉसिक्युशन करतात, पण जेव्हा वेळ येते तर सिस्टीम नाही फार सपोर्टिव्ह राहत. त्या गुन्ह्यांचा रोखण्यासाठी एक स्क्वॉड तयार केलेलं असतं आणि ते एस पी पंकज यांच्या नेतृत्वाखाली ते स्क्वॉड काम करतं. आणि हे काम करत असताना ते स्क्वॉड कसं अडचणीत किंवा दलदलीमध्ये सापडतं याचं सगळं वर्णन या पुस्तकामध्ये आहे. या अनुषंगाने माझा सर पुढचा प्रश्न आहे, यातला पंकज नावाचा जो खरं एक कॅरेक्टर आहे तो पुस्तकाचा तो नॅरेट करतो सगळं की कसं कसं घडत गेलेलं आहे. पण तुम्ही म्हणता तसं नाही नॅरेट करत, तो फर्स्ट पर्सन मध्ये नॅरेट नाही नॅरेट नाही करत, त्याच्या भोवती सगळं घडतं इथे की तो सगळं पाहतो आहे, त्याच्या नेतृत्वाखाली सगळं घडतं आहे, तो सगळी टीम बिल्ड करतो आहे, सगळे जे त्यातले कॅरेक्टर्स आहेत ते त्याला रिपोर्ट करतायत. तर हा जो पंकज आहे हा सुपर कॉप तुम्ही का नाही दाखवला? हा पण आरसा अडचणी सापडलेला आहे, हा पण तो वास्तवाशी जुळून घेतो आहे. बघा, सुपर कॉप ही जी कन्सेप्ट आहे ही काही लोकांनी स्वतःची वाहवाह करण्यासाठी केलेली आहे. आणि कसं आहे की सुपर झालेलं असं आहे की आधुनिक काळामध्ये कामापेक्षा परसेप्शन मॅनेजमेंटला महत्त्व आलेलं आहे, तर त्याच्यामुळे मी असा मी तसा कोणच सुपर कॉप नाही आहे. शेवटी एक लक्षात घ्या, पोलिसांचं जे काम असतं हे टीम वर्क आहे. सगळ्यात आता उदाहरण मी तुम्हाला सांगतो की कधी कधी फार महत्त्वाची मोठे मोठ्या गोष्टी डिटेक्ट होतात, मोठा गुन्हेगार पकडला जातो, मोठी टीप मिळते, हे सगळे कॉन्स्टेबल आणतात. लक्षात घ्या तुम्ही, फार महत्त्वाचं तो घटक आहे. कॉन्स्टेबलरी जी आहे पोलीस खात्यातली, हे अतिशय उत्कृष्ट माहिती आणतात, कारण त्यांना ग्राउंड रियालिटी माहिती असते. पण त्याचं क्रेडिट ठाणेदार घेतो, मग कालांतराने एस पी घेतो किंवा माझी माहिती. सांगायची गोष्ट काय आहे की ही टीम वर्क आहे, आणि जो फील्डमध्ये काम करणारा माणूस असतो, जो इन्फॉर्मेशन आणतो, तो खरा सुपर कॉप म्हणेन मी त्याला. पण तो कधी पुढे येत नाही, त्याचं नाव घेतलं पण जात नाही, भलतेच आपलं क्रेडिट घेऊन जातात. त्याच्यामुळे तसं नाही आहे असं माझं मत आहे. काही काही असे अधिकारी होऊन गेलेले आहेत ज्यांचे अतिशय चांगले नेटवर्क्स पण होते आणि त्यांनी अतिशय चांगलं काम पण केलं होतं, परंतु तुम्ही लक्षात घ्या की जे कॉन्स्टेबलरी आहे ह्याला याबाबत ड्यू क्रेडिट मिळत नाही. ते आणतात माहिती बरोबर आणि फक्त वरिष्ठ साहेबांच्या. मी तुम्हाला एक उदाहरण देऊ का? मी तुम्हाला एक उदाहरण देऊ, तुम्हाला अजून आठवतं. मी नवीन माझ्यासाठी ट्रेनिंग होऊन आष्टी बीड येथे मी एएसपी म्हणून जॉईन झालो होतो आणि मी पाटोद्यामध्ये होतो तेव्हा. तर वायरलेसवरून एक कॉल आला की सालेवडगाव येथे क्वाड्रपल मर्डर झालेला आहे, म्हणजे चार लोकांना मारून टाकलेला आहे. माझ्या ऑफिसमध्ये एक रायटर होता, त्याचं नाव होतं सांगळे, हेड कॉन्स्टेबल. तो माझ्यासोबत आला होता पाटोद्यामध्ये. तो मला काय म्हटलं माहिती काय, साहेब हे नक्की काम आटरे पाटलाचं असणार, एवढंच म्हटलं तो. आम्ही जंग 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 पछाड करून तपास लागलो, तो रामबाब आटरे पाटीलच निघाला. आता जर मी उद्या म्हटलं की मी काढलेली इन्फॉर्मेशन आहे, नो, ती सांगण्याची इन्फॉर्मेशन. तर ते जमिनीशी जोडलेले असतात, त्यांना सोसायटीची पल्स माहिती असते, त्यांच्याकडे इन्फॉर्मेशन कलेक्ट करायचे सोर्सेस आणि चॅनल्स असतात. हे मला थोडक्यात सांगायचं. हे सुपर कॉप बिपर कॉप मग ते काय फोटो काढा हे तर ते वेगळे, दॅट इज अ डिफरंट थिंग. बट हे जे इन्फॉर्मेशन आणतात ते तळागाळातले लोअर रँकचे लोकच आणतात. पण याच्यामध्ये तुम्ही जे म्हणता की ती सिस्टीम होस्टाईल होते जेव्हा पोलीस अनावधानानं एखाद्या संकटात जेव्हा सापडते, तर तुमचा स्वतःचा याच्याकडे पाहण्याचा काय अनुभव की असं सगळं घडत गेलं किंवा नक्की असे काय होतं? तुम्हाला सांगतो, एखाद्या पोलीस अधिकारी असू दे किंवा कर्मचारी असतोय, त्याच्यासाठी सगळ्यात ड्रेडफुल गोष्ट म्हणजे भीतीची गोष्ट असते त्याच्यावरती गुन्हा दाखल होणे. प्रॉसिक्युशन फेस करणं हे पोलीस
मनसाठी फारच डिफिकल्ट गोष्ट. जरी पोलीस स्वतः एवढे प्रॉसिक्युशन्स करतात, पण जेव्हा वेळ येते तर सिस्टीम नाही फार सपोर्टिव्ह राहत. आणि मग प्रत्येकाचा दृष्टिकोन हाच राहतो की तुम्ही तर पोलीस म्हणा, तुम्ही कायदा राबवता, तुम्हीच कसा कायदा मोडला, असं एक प्रकारची भावना होते. आणि मग इन्व्हेस्टिगेटिव्ह प्रोसेस असू दे, ज्युडिशियल प्रोसेस असू दे, ही थोडीशी त्याला होस्टाईल जाते इतरांपेक्षा. तुम्ही बघा ना, अटक झालेल्या पोलिसांना बेल मिळायला किती वेळ लागतो, सर्वसामान्य नागरिकांना किती वेळ लागतो, तर ते सिस्टीम होऊन जाते होस्टाईल. आणि दुसरा सगळ्यात महत्त्वाचा इथं बाब आहे की आपली जी क्रिमिनल जस्टिस सिस्टीम आहे ही फेस करायला फार खर्च येतो. वकील लावायला लागतात, लांब लचक चालते, हे ते खूप, इट इज अ व्हेरी एक्सपेन्सिव्ह थिंग. सो ते कमी नाही. आता मी सुद्धा या मागच्या वर्षी LLB केलं म्हणून मी तुम्हाला सांगतो, इट इज एक्सपेन्सिव्ह. लॉयरची फीज, हे ते अमुक तमुक, काम सांभाळणे, मानसिक आणि आर्थिक अशा दोन्ही अर्थाने हो. आणि ते मानसिक खच्चीकरण ह्या आर्थिक गोष्टीमुळे पण होतं जास्त. वेअर डू यू गेट द मनी फ्रॉम, तुमच्या लक्षात आलं ना? तर हे असं हे त्यातला थोडासा गाब आहे. आपण हे जेव्हा स्क्वॉड काम करतो तुमच्या फिक्शनमध्ये, तर ते पंकज त्यांना जेव्हा इन्स्ट्रक्शन देतो तेव्हा त्यातलं असं काही दिसतं की काही लोक त्यांचे परस्परच काही खाली उद्योग करत असतात, असंही तुम्ही छोटा छोटा उल्लेख केलेला आहे. त्याच्यामध्ये अजून एक कॅरेक्टर आहे गिरीश, तो डे टू डे बेसिसवरती या स्क्वॉडचा हे आहे, काय माहिती आहे, तो इन्चार्ज आहे. म्हणजे डे टू डे बेसिसवरती जे ऑपरेशन्स असतात ते तो त्याला लीड करतो. पंकज हा सेरिमोनियल किंवा टायटुलर असा त्या स्क्वॉडचा इन्चार्ज आहे. तो आपला ऑफिसमध्ये बसून बाकीच्या गोष्टी, दिस इज वन ऑफ हिज जॉब्स. एवढ्या सगळ्या गोष्टी होत असतात एवढ्या मोठे, हे हा एक त्यातला एक भाग झाला. पण तो दुसरा जो कॅरेक्टर आहे ही इज इन चार्ज ऑफ द स्क्वॉड. आणि मग आता तपास म्हणजे फिरणे, हे करणे, माहिती काढणे, रेड्स करणे, हे मग हे कंटिन्युअस प्रोसेस असती. ते स्क्वॉडचा इन्चार्ज म्हणून तो आणि मेंबर जे स्क्वॉडचे ते आपले भटकत असतात इकडं तिकडं. अच्छा, तर यातला IPS पंकज देखील एक पाटला करत, त्या चोरांचा पाटला करत त्याचा पाय मुरगळेला असं देखील धावत असतो. तर एक घटना घडते, तशी एक त्याच्यामध्ये घटना घडते. आणि तुमच्या बाबतीत तसं घडलं की तुम्ही पाय तुमचा लिंक तोडली, पण मला आठवत आहे की पुणे जिल्ह्यापर्यंत तुम्ही पाटला करत आलेला होता. तर ते सी वन्स अगेन हे फिक्शनल आहे, पण ती तुमची मी कसं तसं म्हणेन, पण ती तुमची घटना सांगावी याच्याशी काही संबंध नाहीये. पण ते तेव्हा नक्की काय, आळे फाट्यामध्ये एक दिवसा ढवळ्या आळे फाट्यामध्ये एक डेकॉल्टी झाली होती. आणि त्या आळे फाट्याच्या डेकॉल्टी नंतर ते ती गाडी घेऊन निघाले नगरकडे. आणि मग ते नगरच्या जस्ट आधी त्यांनी राईट टर्न घेतला आणि ते मग डोंगराकडे ते गेले. त्यांना गावकऱ्यांनी पकडलं, त्यातले दोन सापडले आणि एक निष्ठून गेला. तर तेव्हा माझा होता पाय मुरगळलेला, तेव्हा थोडस इंजुरी होती. तर मी गेलो तिथे, परंतु फारच टेंडर होता पाय, तो परत मुरगळला. मग त्याला प्लास्टरच करायला लागलं त्याच्यानंतर, टेंडन टेर होता तो. अच्छा, तो एक म्हणजे मला त्याला याला एक आपण त्याला काय म्हणूया, एक फुटनोट आहे, फुटनोट आहे, हा योगायोगाचा भाग आहे. पण तेव्हा नगरमधल्या किंवा अनेकांना आठवत असेल की तेव्हा ती बातमी पण बरीच गाजली. डे टाइम सगळा तो पाटलाक सगळा झालेला होता. ते ती लोक प्रिझनमध्ये एकत्र आली होती हो, आणि मग त्यांनी तो उद्योग केला. कारण बाकीचे जे डेकॉरिटीज आहेत त्या सनसेटवाल्या आहेत. बरं, दिवसा ढवळ्या म्हणजे अशा या टाइमला. ओके,